मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के व्ही एस पी आर टी साठी न्यू सिलॅबस हा आलेला आहे आणि हा नवीन सिलॅबस के व्ही एस पी आर टी 2018 साठीचा आहे. तर तो सिलॅबस आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारचं आहे ते आपण एक व्हिडिओ आपण त्याबद्दल टाकलेला होता, परंतु अजून आपल्याला अधिक ती माहिती देणारा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर यामध्ये जनरल हिंदी 20 क्वेश्चन 20 मार्क करता राहणार आहे आणि यासाठी टायमिंग आपल्याला 150 मिनिट्स राहणार आहेत. जनरल इंग्लिशमध्ये 20 क्वेश्चन 20 मार्का करता राहणार आहेत, तर करंट अफेअर्समध्ये 50 क्वेश्चन राहणार आहेत, प्रश्न 50 राहणार आहेत आणि 50 मार्क्स आहेत. यामध्ये सायन्स 20 आणि यू एस चे 20 असे डिस्ट्रीब्युशन होईल. त्याचबरोबर रिझनिंग आणि मॅथ्स याकरता 30 क्वेश्चन आहेत, यामध्ये 30 मार्क्स आहेत. यामध्ये रिझनिंग आणि मॅथ यावर प्रश्न राहतील. तर कॅम्प्युटर नॉलेजवर 10 क्वेश्चन आहेत आणि 10 मार्का करता आहेत. पेडागॉजी आणि सायकोलॉजी याकरता 20 क्वेश्चन आहेत आणि 20 मार्क्स आहेत. असे टोटल 150 क्वेश्चन 150 मार्क करता आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही. तर अशा प्रकारचा जो काही नवीन सिलॅबस आहे त्या सिलॅबसचा जो काही पॅटर्न आहे तो अशा प्रकारचा राहणार आहे. तर के व्ही एस पी आर टी न्यू सिलॅबस 2018 करता ही अधिकची माहिती देणारा व्हिडिओ आहे. तर याबद्दलची एक माहिती देणारा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला होता, परंतु अजून अडिशनल माहिती आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. धन्यवाद.